आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सत्ताधारी होऊन पुन्हा महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ, कळंबासाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. कोल्हापूर शहराच्या दक्षिणच्या कळंबा जमलेल्या तमाम कार्यकर्त्यांना अभिवादन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोल्हापूरहून मुंबईत जाऊन पुन्हा सत्ता घेऊन आपले व महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी कोल्हापुरात पुन्हा येऊ असं सांगितलं. प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी या चौकाचौकात माईकवरून धावता संवाद साधत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं. औरंगाबादला जाऊन परत आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी तारराणी चौकातून पुनश्चा आपल्या महाजनादेश यात्रेस प्रारंभ केला. त्यांचं आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं दसरा चौक, बिंदू चौक, संभाजीनगर येथे चौकाचौकात स्वागत करण्यात आलं. कळंबा चौकात वाहनातील व्यासपीठावरूनच त्यांनी संवाद साधताना त्यांच्या समवेत असलेल्या करवीर दक्षिणचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, महेश जाधव, गोकुळ संचालक बाबा देसाई यांच्यावर आपले आशीर्वाद असावेत आणि आगामी निवडणुकीत ते मतातून व्यक्त व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जनतेला आपला आशीर्वाद व कौल मागत आहे आणि मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा आपणच सत्ताधारी होऊ असा विश्वास व्यक्त करत समारोप केला. त्यांच्या स्वागतासाठी भाजप आमदार सुरेश हळवणकर, महानगरपालिका नगरसेवक सत्यजित कदम, किरण नकाते, माजी स्थायी सभापती आशिष ढवळे, अजित ठाणेकर, आप्पा लाड, सुरेश जरग यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कळंबा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे.